आजचा दिवस हा तेजाचा अस्मितेचा आणि वीरत्वाचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त माननीय उद्धवजी ठाकरे हे वाजत गाजत शिवजयंती साजरे करता है। त्याचप्रमाणे हजारो शिवप्रेमी शिवसैनिक ही तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत। दुर्ग किल्ल्यांची काळजी घेण्याचा विषय असेल, वेगवेगळ्या दुर्गांवरचं सुधारणा करण्यासारखा प्रश्न असेल, रायगडाचं पुनरुज्जीवन असेल, अशा अनेक प्रश्नांवरती हे सरकार काम करत आहे। आणि आज आमचे प्रतोद सुनील प्रभू तसंच रवींद्र फाटक, आमदार शिंदे, आमदार साळवी, आमदार दराडे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुष्पहार अर्पण केलेला आहे। आणि इथे मी सांगू इच्छिते की उपसभापती या नात्याने पानिपत असेल, मध्य प्रदेशमधले वेगवेगळ्या समाधी असतील, जे जे मराठा शूरवीर भारतामध्ये जाऊन त्यांनी शिवतेजाची पताका ध्वज ठिकठिकाणी नेला, त्यांच्या स्मारकांचं जतन करणं आणि हा मराठी वारसा अधिक गौरवाने पुढे नेणं या दृष्टिकोनातून लवकरच मी दिल्लीला जाऊन पानिपत या ठिकाणी पण भेट देणार आहे। आणि तिथल्या संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार पानिपतच्या स्मारकाचं पुरातत्व विभागाने योग्य ते जतन करावं, अशा प्रकारे सुद्धा कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर अटके पार झेंडा लावण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही हाती घेणार आहोत। शिवसेनेनं तिथेनुसार शिवजयंती साजरी करण्याचा अर्थ सोडलाय का? असा एक विरोधकांकडून सवाल उपस्थित, विरोधक जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये बरेचशा प्रश्नमंजुषा आहे आणि जे दिसत नाही कुणाला ते त्यांना दिसतं। आणि याला कारण असं आहे की एप्रिल फूल एक तारीख जवळ येते आहे आणि त्यामुळे दुसऱ्यांना फूल बनवता बनवता आम्हाला प्रश्न विचारणारेच फूल म्हणजे मूर्ख बनत आहेत असं मला वाटतं। माजी मंत्री अनिल बोंडे यांनी एक वरदस्त वक्तव्य महिलांसंदर्भात केलेलं आहे, जर हातावर हात देऊन आपण बसलो तर भविष्यामध्ये आणि आपल्या लेकी बाळींना हिजाब घालावा लागेल, इतर देशांमध्ये ज्या अशा पद्धतीने बनते तशी आपल्या देशात सुद्धा राबवावी लागेल, असं एक वरदस्त वक्तव्य त्यांनी केलं। प्रत्येक फडतूस माणसाचं वक्तव्य मी गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही।